ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇವತ್ತು ಏನೇನು ಮೆಮೊರಾಂಡಮ್ ಗಳು ರೈತರಿಂದ ಅಹವಾಲುಗಳು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದೀವಿ ಇದನ್ನ ಜೆಪಿಸಿ ಎದುರುಗಡೆ ಪ್ರಸ್ತುತ ಮಾಡಿ ದೀರ್ಘವಾಗಿ ಇದೆಲ್ಲದರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಸೂಕ್ತವಾದಂತ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನು ಜೆಪಿಸಿ ತಮ್ಮ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕೂಡ ಸಿಂಗೇರಿ ಮಂಡಲ ಕೂಡ ರೂಲ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದೆ ನಾನು ಟೈಮ್ ಡೆವಲಪ್ ಮಾಡ್ಕೊಂಡೆ ಕಟ್ಟಡದ ಮಸೂದೆ ಕಟ್ಟಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೊಟ್ಟಿದೆ ಬಿಬಿಎಂಪಿ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇದು ಪೊಲೀಸ್ ನಾನು ಬಿಬಿಎಂಪಿ ಕಮಿಷನರ್ ಹತ್ರ ಮಾತನಾಡಿದಿನಿ ಈಗಾಗಲೇ ಹೈಕೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಆರ್ಡರ್ ಗೆ ಸ್ಟೇ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿದೆ ಕೆಲವು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗಿನಿಂದ ನಮ್ಮ ಮಠಮಾನ್ಯಗಳ ಮೇಲೆ ದೇವಸ್ಥಾನಗಳ ಮೇಲೆ ಒಂದು ರೀತಿ ಯುದ್ಧ ಸಾರದಂತೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಸರ್ 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 ಯೇ ಕಿಸಿ ಕಾ ಕಹನಾ ಕಿ ಹಮ್ ಕ್ಯೂ ಆಯೆ ಹೈ ಹಮ್ಕೋ ರೋಜ್ ಜೆಪಿಸಿ ಕೆ ಚೇರ್ಮನ್ ಕೆ ನಾತೆ ಘರ್ ಪೆ ಆತೆ ಹೈ ಮೀಟಿಂಗ್ ಆತೆ ಹೈ ಮೈ ಜಹಾ ಭಿ ಗಾತಾ ಹೂ ವಹಾಂ ಪೆ ಲೋಗ್ ಅಪ್ನಿ ಕೋಯಿ ಅಗರ್ ಅಜೀಬ್ ಹೈ ಯಾ ಕೋಯಿ ಇಸ್ಕೆ ಸಂಬಂಧ ಮೇ ಸುಝಾವ್ ದೇನಾ ಚಾಹತಾ ಹೈ ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ಸ್ಕಾಲರ್ ಹೋ हमको अलग अलग हाई कोर्ट के लायर्स मिलते हैं, कल लखनऊ में मिले फॉर्मर जजेज मिलते हैं, इस पर देश पूरा कंसर्न है, पूरा देश कंसर्न है कि किस तरीके से हम ये कानून एक अच्छा कानून बने जिससे देश में जिस तरीके से हो रहा है कि आज ये सभी वक्त की प्रॉपर्टी का एक रजिस्ट्रेशन हो, पोर्टल पे रजिस्टर्ड हो और कोई वक्त करता है वो भी डीड रजिस्टर्ड हो और इस तरह के नए डिस्प्यूट खड़े हो रहे हैं, जैसे कर्नाटक में खड़ा हो रहा है कि ये कहा जा रहा है कि राइट ऑफ जो हमारा रिकॉर्ड है उसमें रिकॉर्ड ऑफ राइट्स में करेंसी में क्रॉप्स में उसमें भी चेंजेज हो रहा है, इसको लेकर फार्मर काफ़ी अनरेस्ट फील कर रहा है। तो हम उस सिलसिले मिलने आए थे और सर जो डॉक्यूमेंट अमेंडमेंट बिल के संबंध में वो जो उससे रिलेटेड होंगे पटनिंग होंगे उस पर हम विचार करेंगे जेपीसी के सामने और उसमें जिसको समझते हैं कि इस कानून को बनाने में उससे और ट्रांसपेरेंसी आ सकती है और फुल प्रूफ हो सकता है उसको हम मांग क्या उठी कि वो कोई निकालो वो कोई निकालो क्या हो सकता है जनाब बंदूक के पूरा हवाले से ये नंता हवाले का इतु इंदु रही तो ये नंता ही ना रहा सर इनला नोड़ी नहीं अनुसार इधर तक नोड़ी कर्नाटक दली विशेष वाकी कड़ा दो मूर नानक को तिंगड़ ली ಸಾವಿರಾರ ಎಕರೆ ರೈತರ ಜಮೀನಿನ ಮೇಲೆ ರಾತ್ರೋರಾತ್ರಿ ನೋಟಿಸ್ ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಯಾರಿಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರೊಸೀಜರ್ ನ ಫಾಲೋ ಮಾಡದಲೇ ರೈತರ ಜಮೀನಿನ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಹೆಸರಿಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ।